तळेगाव टोल नाका इथून जुन्या महामार्गाला जोडणाऱ्या मार्गिकेवरील उर्से खिंडीत सुट्टे झालेल्या दरडी काढण्याचं काम मंगळवारपासून हाती घेण्यात आलंय. त्यामुळे या मार्गावर दर तासाने 15 मिनिटे ब्लॉक घेतला जाणार असून वाहतूक थांबवण्यात येणार आहे. उर्से खिंडीतील दरडी निखळल्या आहेत. पावसाळ्यात त्या कोसळून अपघात होऊ नये म्हणून त्या उतरवण्यात येणार आहेत. हे काम 2 टप्प्यांमध्ये होणार असून पहिला टप्पा मंगळवार ते शुक्रवार 17 मे पर्यंत असेल आणि दुसरा टप्पा 21 मे ते 23 मे दरम्यान करण्यात येणार आहे. या दिवशी प्रत्येक तासाला 15 मिनिटे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गापासून जुन्या महामार्गाच्या दरम्यान उर्से खिंड येथून प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाने केलंय. वाहतूक बंद ठेवण्यात येणाऱ्या वेळा सकाळी 10 ते 10:15 ते 11 ते 11:15 पर्यंत असणार आहे. दुपारी 12 ते 12:15 ते 1 आणि 1:15 ते 2 पर्यंत असणार आहे आणि सायंकाळी 4 ते 4:15 पर्यंत ही वाहतूक बंद असणार आहे.